नमस्कार, तर वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आणि आज आपण आलेलो आहोत गोरेगावमध्ये. गोरेगाव हे तुम्हाला माहितीच असेल की फिल्म सिटीसाठी खूप जास्त फेमस आहे. सो अजूनही फेमस आहे ते तिकडच्या स्ट्रीट फूडसाठी. तर आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत जिकडचा डोसा खूप मस्त आहे, खूप फेमस आहे आणि खूप डिलिशियस आहे. सो आपण आलेलो आहोत स्वामी डोसामध्ये. चला तर मग आपण जाऊया स्वामी कसे डोसा बनतो आणि किती वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊया. चला. एकदम डिलिशियस आहे आणि चीजचा फ्लेवर येतो. सगळे जे व्हेजिटेबल टाकले, वेजीस टाकले, त्या मस्त छान अशा मिक्स झाल्या आहेत. सो ओवरऑल एकदम मस्त वाटत आहे. आणि तुम्ही पण या इथे, कारण की हा स्वामी त्याचा खूप फेमस आहे गोरेगावमध्ये. सो गोरेगावची जी स्ट्रीट फूड आहे त्याच्यामध्ये स्वामी त्याचा नंबर येतो. सो प्लीज डू विजिट दिस प्लेस. लक्ष्मी बालाजी स्नॅक्स कॉर्नर. इकडचा सँडविच जे आहे ते खूप म्हणजे खूप फेमस आहे. आणि इकडच्या सँडविचची नावं खूप वेगळीवेगळी आहे. जवळजवळ इथे एक 40 ते 50 प्रकार आहे सँडविचचे. त्यापैकी आपण ऑर्डर केलं आहे ऑल इंडिया सँडविच, ऑल इंडिया ग्रील सँडविच. सो इकडची नावं खूप अशी अतरंगी आहे, जसं की AK-47, AK-56 वगैरे अशी नावं आहे. सो असं तुम्हाला वाटेल की गनशॉट किंवा बॉम्बची वगैरे नावं आहेत, परंतु ते जे सँडविच आहे ते खूप लोडेड आहेत आणि तुम्हाला ते बघितल्यावर समजेलच. सो आपण ऑर्डर केलेलं आहे ऑल इंडिया ग्रील. चला तर मग आता सँडविच कसे आहे ते तुम्हाला दाखवतो. सँडविच आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती मोठा सँडविच आहे. दोन लोक आरामात खाऊ शकतात. इथे ग्रीन चटणी दिली आहे, रेड चटणी दिली आहे, चीज आहे वरती स्टफिंगमध्ये, मस्त मायो वगैरे टाकलेलं आहे, सगळं वेजीज आहेत सगळ्या. आणि बेसिकली हे तुम्ही बघू शकता हे 3-layer सँडविच आहे. हे बघा, 1, 2 आणि 3, तीन असे ब्रेडचे लेअर आहेत. सो इतकं मोठं सँडविच आहे हे. सो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. आणि अजून एक गोष्ट, ॲक्च्युली हे जे सँडविच जेव्हा बनतं म्हणजे जे ही मेकिंग असते ती आपल्याला कॅप्चर करता आली नाही आहे, कारण ते ऑलरेडी रेडी होईल. सो त्यासाठी मला थोडंसं लवकर यावं लागलं असतं, बट अनफॉर्च्युनेटली मी ते करू शकले नाही आहे. सो नेक्स्ट टाईम जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा नक्कीच ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आणि मी तुम्हाला ते कवर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ती दाखवू एक्झॅक्टली याची मेकिंग कशी असते. सो आता आपण हे ट्राय करूया.
खूप मस्त. ही जी रेड चटणी त्यांनी इथे दिली आहे ना, ती रेड चटणी त्यांनी इथेही टाकली, तुम्हाला दिसत असेल. सो त्याची एक छान वेगळी टेस्ट येते, सगळ्या वेजीज आणि चीज अशी मिळून एक वेगळी टेस्ट येते. प्लस मायोनीज आहे. सो तर ही होती कोरेगाव स्ट्रीट फूडची सफर. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.